नमस्कार शेतकरी मित्र हो, मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. शेतकरी मित्र हो, ऊस उत्पादन घेत असताना अनेक समस्या आपणाला भेडसावत असतात. जसं की आपण परवा व्हिडिओ केला की ऊसाची जाडी वाढत नाही, तशीच आणखी एक समस्या शेतकऱ्यांसमोर असते आणि त्याच्यावर उत्तर शोधण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतो. आणि ती समस्या म्हणजे वाड्याकडील बाजूने शेंड्याच्या ज्या 4-5 कांड्या असतात त्या बारीक राहतात, आखूड राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर पडतो. उत्पादन त्यामुळे सुद्धा कमी येऊ शकतं आणि त्याच्यावर काय उत्तर आहे किंवा काय उपाययोजना करावी हा शेतकऱ्याच्या समोरचा प्रश्न असतो. परवा आपण ऊसाच्या जाडीच्या संदर्भातला व्हिडिओ केला, त्यानंतर काही शेतकऱ्यांनी सांगितलं की जसं जाडीसाठी व्हिडिओ केला तसाच व्हिडिओ आपण ऊसाच्या वाड्याकडच्या बाजूच्या शेंड्याच्या कांडे ज्या आखूड पडतात त्या कशामुळे आखूड पडतात, त्यावर काय उपाययोजना करावी, अशा संबंधीचा एक व्हिडिओ करावा म्हणून आज आपण हा व्हिडिओ करतो आहे. शेतकरी मित्र हो, आपण पाहतो शक्यतो 9 ते 10 महिन्यापर्यंत ऊसाची कांडी लांबीला चांगली राहते, त्यामध्ये काय प्रॉब्लेम येत नाही. पण 9 ते 10 महिन्याच्या पुढे वाड्याकडच्या बाजूला कांडी बारीक व आखूड दिसायला लागते. आणि जर आपण बघितलं तर ही आखूड कांडी ही आपल्या प्लॉटच्या बाहेरच्या बाजूनच जास्त दिसते. आतमध्ये जर आपण बघितलं तर कांडीची लांबी बऱ्यापैकी असते पण बाहेरच्या बाजूनं ती जास्त आखूड दिसते. आता कांडी वाड्याकडच्या बाजूला आखूड होण्याची जे प्रमुख 2 कारणं आहेत त्यामध्ये एक तर आपल्या ऊसाला पाणी कमी पडत असलं पाहिजे किंवा दुसरं म्हणजे खत मात्रा पिकाला कमी पडत असली पाहिजे किंवा कमी प्रमाणात उपलब्ध होत असली पाहिजे. याशिवाय अजून काही कारणं ही कांडी बारीक राहण्यामध्ये आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे आपल्या ऊस पिकाला जो नत्र लागतो तो नत्र जर कमी पडत असेल तरीसुद्धा वाड्याकडच्या बऱ्याचशा कांड्या ह्या आखूड राहतात, लहान राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाला जर कांडे कीड लागलेली असेल आणि कांडे कीड हे शक्यतो वाड्याकडच्या बाजूला लागते, कांडे कीड लागलेली असेल तर त्या पिकाला अन्न पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि मग कांड्या बारीक पडतात, लहान राहतात आणि शिवाय बाजूनं त्याला अंसं फुटतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की आपण भरणीच्या वेळेला खताचा डोस देतो आणि जर आपण बघितलं तर बरेचसे शेतकरी मोठ्या भरणीच्या वेळेला जो खताचा डोस देतात आणि त्यानंतर पुन्हा अजिबात खतच घालत नाहीत आणि त्यामुळं ही मोठ्या भरणीला घातलेली खतं 3-4 महिन्यामध्ये संपून जातात आणि पुढं मग काय होतं तर ती कांडी जी आहे त्या कांडे आखूड पडते कारण त्याला खत कमी पडतं, नत्र कमी पडतो, त्यामुळे ही कांडी आखूड पडते. ऊस जर पडला असेल, जर आपला ऊस पडला असेल किंवा ऊस उपटून पडला असेल आणि त्याच्या मुळ्या जर डिस्टर्ब झाले असतील तर अन्नपुरवठा काही काळासाठी अन्नपुरवठा थांबतो व ज्या ठिकाणी ऊस बेंड होऊन पुन्हा उभा राहतो त्या ठिकाणच्या 3-4 कांड्या आपणाला बारीक राहिलेले दिसतात. दुसरी गोष्ट की बाहेरच्या बाजूनं जो पाण्याचा किंवा खताचा रास हा मोठ्या प्रमाणात होत असतो. बाहेरच्या बाजूनं उष्णता जास्त असते आणि पाण्याचा रास होतो, त्यामुळे खरं तर बाहेरच्या बाजूनं ऊसाच्या कांड्या ह्या आखूड राहिलेल्या किंवा लहान आपणाला दिसतात. सर्वसाधारणपणे 17-18 कांड्याच्या पुढे ज्या कांड्या असतात त्या शेंड्याच्या कांड्या ह्या बारीक निघालेल्या दिसतात आपणाला. जर आपल्या ऊसावर कीड रोग म्हणजे लोकरी मावा, कांडी कीड, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झाला असेल तर पिकाला अन्नपुरवठा व्यवस्थित होत नाही ऊसाला आणि मग कांड्या ज्या आहेत त्या दरम्यानच्या कांड्या ह्या लहान राहतात. याशिवाय तांबेरा, करप्पा, ब्राऊन स्पॉट याचा जर मोठ्या प्रमाणात या रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तरीसुद्धा
आपल्या ऊसाच्या कांड्या ह्या वाड्याकडच्या बाजूच्या लहान राहतात, कारण त्यावेळेला ऊसावर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करणं हे कठीण असतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी उपाययोजना करण्यालासुद्धा मर्यादा येतात. ऊस मोठा झाल्यावर पाण्याची गरज वाढते आणि जर आपली ठिबक असेल आणि त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित नसेल, वेळेत जर असे ट्रीटमेंट होत नसेल, तर बरेचसे हे झालेले असतात, ब्लॉक झालेले असतात आणि त्यामुळं पुरेसं पाणी आणि खत पिकाला मिळत नाही, त्यामुळं सुद्धा कांडी बारीक राहते. याशिवाय काही आकस्मिक घटनांमुळं की पाणी आपल्या पिकाला वेळेत मिळत नाही, ते म्हणजे आपली विहिरीवरची मोटर जळाली किंवा बंद पडली किंवा DAP जळाला, तर अशा काही आकस्मिक घटना घडतात आणि त्यामुळं आपल्या पिकाला 15 दिवस 1 महिना पाणी मिळत नाही. अशा वेळेस त्या दरम्यानच्या कांड्यासुद्धा ऊसाच्या आपणाला बारीक पडलेल्या दिसतात. शेतकरी मित्र हो, अशा काही कारणामुळं आपल्या ऊसाच्या वाड्याकडील बाजूच्या म्हणजेच शेंड्याच्या कांड्या ह्या बारीक राहिलेल्या आपणाला किंवा आखूड अशा दिसतात. आणि असा जरी एका ऊसाच्या 4-5 कांड्या जरी बारीक राहिल्या तर एकंदरीत आपल्या 1 एकरच्या क्षेत्रामधून जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नावर फार मोठा परिणाम या आखूड कांड्याचा होतो आणि आपणाला जे एकरी ॲव्हरेज आहे ते अतिशय कमी प्रमाणात मिळतं. आणि मग हे ॲव्हरेज आपणाला कमी मिळू नये, आपलं एकरी उत्पादन चांगलं यावं यासाठी या कांड्या ज्या लहान राहतात त्याच्यावर काही उपाययोजना करता येते का? तर यासाठी मी आपणाला 5 उपाययोजना किंवा 5 कामं सुचवत आहे. त्यामध्ये पहिलं काम म्हणजे आपल्या ऊसाला पुरेसं पाणी देणं, दुसरं म्हणजे नत्राची योग्य मात्रा विभागून द्यावी, तिसरं म्हणजे आडसाली ऊसाला मृगी म्हणजे जून महिन्यातला ज्यादा रासायनिक खताचा डोस द्यावा, 4 कीड व रोगापासून आपल्या ऊस पिकाचं संरक्षण करावं, आणि 5 काम म्हणजे आपल्या ऊसाच्या कांड्यांची लांबी वाढण्यासाठी त्या ऊसावर संजीवकांचा वापर करावा म्हणजे संजीवकांची फवारणी करावी. आता आपण हे तपशीलवार बघूया की कशा पद्धतीनं ही कामं आपणाला करता येतील आणि याचा आपल्या ऊसाच्या कांड्या वाड्याकडच्या बाजूच्या कांड्या लहान राहणार नाहीत किंवा आखूड राहणार नाहीत. तर पहिला मुद्दा होता की आपल्या ऊसाला पुरेसं पाणी मिळालं पाहिजे. तर त्यामुळं जर आपलं पाट पाणी असेल तर पाण्याच्या पाळ्यातील जे अंतर आहे ते अंतर ऊस मोठा झाल्यानंतर अंतर कमी करावं. दुसरी गोष्ट, जर आपल्या ऊसाला ठिबक असेल तर वेळच्या वेळेला अशी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि जर ऊस मोठा झाल्यानंतर आणि जर रान आपलं मुरमाड असेल तर त्या ठिकाणी पाण्याची गरज ऊसाची वाढलेली असते आणि त्यामुळं आपण जे 16 mmचं लॅटरल असेल आणि ड्रिपर 2 लिटरचा असेल तर ती गरज पूर्ण होत नाही. त्यासाठी शक्यतो ऊस पिकासाठी 20 mmची लॅटरल वापरावी आणि 4 लिटर डिस्चार्ज असणारा ड्रिपर वापरावा. आणि ज्यांना शक्य आहे, ज्यांचे ऐपत आहे, त्या शेतकऱ्यांनी, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपण बघतो की डबल लॅटरलचा प्रयोग केलेला आहे. उदाहरणार्थ खेराडे वांगीचे जे संजय कदम आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये डबल लॅटरल वापरलेले आहे आणि त्याचा फायदा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेण्यामध्ये झालेला आहे. त्यांचं उत्पादन नेहमी त्यामुळे 100 टनाच्या पुढं राहिलेलं आहे. तर डबल लॅटरलसुद्धा त्या ठिकाणी वापरायला गरज हरकत नाही. आता आपण मगाशी सांगितलं की बाहेरच्या बाजूनं ह्या कांड्या विशेष करून जास्त बारीक राहिलेले दिसतात. तर काय होतं की बाहेरच्या बाजूला पाण्याचं बाष्पीभवनाचा वेग वाढलेला असतो. बाहेरच्या बाजूनं रस्ता असेल, बांध असेल, त्यामध्ये पाण्याचा आणि खताचा ऱ्हास जास्त प्रमाणात होतो. उष्णता बाहेरच्या बाजूनं जास्त असते. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्या आपल्या ऊस पिकाला बाहेरच्या बाजूनं खत आणि पाणी दोन्ही कमी पडत असतं. म्हणून एक ऊसाच्या प्लॉटच्या संपूर्ण चारी बाजूनं एक एक्स्ट्रा लॅटरल ऊसापासून बाहेर 2 फूट अंतरावर एक लॅटरल टाकावी. आणि जर पाट पाणी असेल तरीसुद्धा बाहेरच्या बाजूनं एक पाट किंवा एक सरी एक्स्ट्रा ठेवावी की जेणेकरून ऊस मोठा झाल्यानंतर त्या सरीमधून आपणाला
पाणी देता येईल आणि उसाच्या प्लॉटच्या बाहेरसुद्धा 1-2-3 फुटापर्यंतची जी जागा आहे ती आपणाला ओली ठेवता येईल. आपण ऊस पिकाला बघितलं तर दुसरा जो मुद्दा आहे आपला की नत्र पिकाला कमी पडतो, तर हा जो नत्र आहे हा आपण पुरेशा प्रमाणात देत नाही. आडसाली उसाला जेवढा नत्र लागतो, पूर्व हंगामीला लागतो, सुरूला जो नत्र लागतो तो नत्र म्हणजे युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, हे अमोनियम सल्फेट किंवा युरिया हे विभागून दिलं पाहिजे. आपण जर एकदम 2 पोते 3 पोते 6 पोते युरिया टाकला तर तो लगेच हवेमध्ये निघून जातो, त्याचं होऊन जातं. तर त्याऐवजी आपण हा विभागून दिला पाहिजे, म्हणजे प्रत्येक पाण्याच्या पाळीला हा युरिया दिला पाहिजे, किंवा ठिबकच्या माध्यमातून दर 8 दिवसांनी किंवा दररोज किंवा दर 4 दिवसांनी त्याचं फर्टिगेशन आपण या नत्राचं तरी किमान केलं पाहिजे. तर आपणाला मग ह्या पद्धतीनं जर रेग्युलर आपल्या पिकाला जर नत्र मिळाला तर ह्या ज्या कांड्या बारीक राहतात तो बऱ्यापैकी आपला प्रश्न मिटू शकेल. त्यानंतर मोठ्या भरणीनंतर 4-5 महिन्यांनी पुन्हा एकदा आपण खताचा डोस द्यावा. आडसाली लागणीला हा जूनमध्ये म्हणजे आपण मृगी डोस म्हणतो तो द्यावा, पूर्व हंगामी लागणीला ऑगस्टमध्ये द्यावा आणि सुरू किंवा खोडव्याच्या लागणीला नोव्हेंबरमध्ये खताचा आपण ज्यादा डोस द्यावा. त्यामध्ये अमोनियम सल्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा समावेश असावा. त्यामध्ये जर आपण विस्कटून किंवा सरीतून खत देतात असू तर अमोनियम सल्फेट 3 पोती, MOP 2 पोती आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो या पद्धतीनं हा खताचा डोस द्यावा. आणि जर आपण ठिबकनं देत असेल तर 12 किलो अमोनियम सल्फेट, 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे दर आठवड्याला आपण काही दिवस द्यावं, म्हणजे आपल्या ज्या उसाच्या कांड्या आहेत त्या वाड्याकडच्या बाजूला बारीक राहणार नाहीत. त्यानंतर 4 नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कीड आणि रोग याचं नियंत्रण करणं किंवा पिकाचं संरक्षण करणं कीड आणि रोगापासून. यामध्ये मुख्यत्वे करून ऊस ज्या वेळेला मोठा झालेला असतो त्यावेळेला कांडेकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर अशा पद्धतीनं ही कांडेकीड आपणाला दिसते तर त्यासाठी आपणाला त्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर, म्हणजे जर आपणाला आज जाता येत असेल तर फर्टेरा हे कीटकनाशक आपण त्या ठिकाणी द्यावं. 1 x 8 किलो फर्टेरा हा रासायनिक खतामध्ये मिक्स करून आपण सरीमध्ये विस्कटून दिला तरीसुद्धा कांडेकिडीचं नियंत्रण होण्यामध्ये याची मदत होते. याशिवाय जे ट्रायकोकार्ड आहेत तर ते ट्रायकोकार्ड 1 एकरसाठी 7 कार्ड या प्रमाणात आपल्या उसाच्या प्लॉटमध्ये पानाला स्टॅपल करावीत, त्यामुळेसुद्धा कांडेकिडीचा प्रादुर्भाव आपणाला रोखता येतो. याशिवाय आपल्या उसामध्ये लोखरी मावा आणि पांढरी माशी येत झालेली असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी करावी, उदाहरणार्थ क्युनालपॉस, कराटे, तसंच इतर कोणतंही कीटकनाशकाची फवारणी करावी. जर आपल्या उसावर रोग आला असेल म्हणजे ब्राऊन स्पॉट किंवा करपा, तांबेरा किंवा पोक्का भोंग यासारखा कुठलाही जर रोग आला असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपणाला बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामध्ये M45 असेल किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशक म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा फॉलिक्युअर अँट्रोकॉल यापैकी कुठलंही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे संजीवकाचा वापर जर केला आपण तर आपल्या जे उसाचं पीक आहे त्यामध्ये सेल इलॉंगेशन होऊन किंवा सेल डिवायडेशन होऊन त्या ठिकाणी आपल्या याची कांडीची लांबी वाढण्याला मदत होते. आणि त्यामध्ये साठी आपण जर आपलं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा अधिक प्लांट हेल्थ आणि BVM असं 75 प्रत्येकी 75 मिलीप्रमाणं जरी फवारणी घेतली तर त्याचासुद्धा आपणाला फायदा होऊ शकतो. याशिवाय बाजारामध्ये मिळणारं GA 10 ग्रॅम, 6BA 10 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर ट्रायकॉन्ट्रिनॉल अशीसुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो. आणि जर हे कीड रोगासाठी आणि ही संजीवकाची एकत्र फवारणी घेतली तरीसुद्धा चालू शकतं, म्हणजे एखादं खत 13045 सारखं एखादं खत, त्यानंतर एक बुरशीनाशक M45 असेल, पॉलिक्युअर असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल
आणि GA6BA आणि ट्रायकॉन्ट्रिनॉल अशी एक फवारणी चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. तर आपण म्हणाल की आता ऊस मोठा झालेला असतो, 20-22 कांड्यावर त्या ठिकाणी फवारणी घेणं कठीण असतं, तर हे कठीण होतं, आता कठीण नाही, कारण आता आपल्याकडं ड्रोनची व्यवस्था झालेली आहे. या ड्रोनद्वारे आपण ही सगळी फवारणी आपल्या पिकावर चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. आणि अशा पद्धतीची एक फवारणी जर घेतली तर ड्रोनद्वारे, तर निश्चित आपल्या पिकामध्ये 3-5 टनाचं उत्पादन आपणाला या ऊसाचं ज्यादा मिळू शकतं, कारण तेवढा लॉस हा ह्या ऊसाच्या कांड्या बारीक राहण्यामुळं होत असतो. या फवारणीमुळं आपली जी ऊसाची पिवळी पडणारी पानं आहेत ती पानं हिरवीगार होतात, आणि पानं हिरवीगार झाल्यामुळं अन्न तयार करण्याची पानांची क्षमता वाढते. जास्त प्रमाणात अन्न तयार झाल्यामुळं ते ऊसाच्या पिकाला उपयोगी पडतं, आणि त्या ठिकाणी ऊसाची लांबी आणि ऊसाच्या पेऱ्यांची जाडीसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपणाला मिळते. आणि एकंदरीत ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या ऊसाचं एकरी उत्पादन आहे, एकरी ॲव्हरेज आहे, ते चांगल्या पद्धतीनं वाढून मिळतं. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण ऊसाच्या जर आपल्या वाड्याकडच्या बाजूच्या ज्या काही 5-6 कांड्या ज्या बारीक राहतात त्या राहू नये, यासाठी ही 5 कामं करावीत आणि ती आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. आपण जर ह्या चॅनेलवर नवीनच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजून आपण जर हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज कृपया हे चॅनेल कृषीतीर्थ हे चॅनेल सबस्क्राईब करा, म्हणजे आपणाला या पुढचे नवनवीन चांगले आपल्या शेतीमध्ये, ऊस शेतीमध्ये किंवा इतर शेतीमध्ये उपयोग पडतील असे व्हिडिओ आपणाला पाहता येतील, त्याचं नोटिफिकेशन आपणाला मिळेल. तर आपण ह्या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं. जर यामध्ये व्हिडिओमध्ये काही दोष किंवा चांगलं वाटत असेल तर त्याचं कमेंट करा, हे चॅनेल शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.